नमस्कार। पाचगणी व महाबळेश्वरला गेले 10 दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे व शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत। पाचगणी महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे, तसेच महाबळेश्वर हे अतिवृष्टी पाऊस असलेले ठिकाण आहे। त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस दरवर्षी पडत असतो, परंतु गेले 10 दिवस पाचगणी महाबळेश्वरला सतत पाऊस पडत असल्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। त्याचबरोबर लॉकडाऊन गेले 4-5 महिने लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य लोक व पर्यटनावरती ज्यांचं जीवन अवलंबून होतं त्या लोकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांची देखील आर्थिक कोंडी झालेली आहे। त्याचबरोबर पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील लोकांचे शेती व्यवसाय देखील आहे। या ठिकाणी बटाटे, त्याचबरोबर ज्वारी, मका, वाटाणा ही पिके या हंगामामध्ये लावली जातात, परंतु सतत पाऊसधार असल्यामुळे बटाटा व तसे वाटाणा या पिकाला देखील नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी चिंतेत आहे, कारण वाटाणा हे पीक नाजूक असल्याकारणाने त्याच्यावरती सतत पाऊस जर पडला तर ते पीक खराब होते। तसेच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तसेच त्यांना भरपाई मिळेल यासाठी योग्य प्रकारे व्यवस्था करावी। त्याचबरोबर अतिवृष्टी पाऊस सतत पडत असल्याकारणाने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी देखील परंपरागत पीक हे न करता पाऊस व या सर्वांना पूरक असे असणारे पीक देखील आधुनिक शेती करून लावणे गरजेचे आहे। त्याचबरोबर अतिवृष्टी असल्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, लोकांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर प्रशासनाने देखील लोकांना व शेतकऱ्यांना मदत करण्याचे सहकार्य करावे। स्काय महाराष्ट्र न्यूज, अजय कांबळे सर, पाचगणी।